नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड असं आपण ज्याला म्हणतो, तसं आमचं कोकणचं हे नंबर वन महाचॅनेल जगभरातल्या अनेक ठिकाणी कोकणवासियांपर्यंत पोहोचलंय आणि तिथले काही आमचे कोकणवासीय ही या सगळ्या गोष्टींचं आदान प्रदान करतायत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचं व्यासपीठ किंवा महत्वाचा दुवा जो म्हणतो तो बनलंय ते आमचं कोकणसात लाईव्ह. तर याच पद्धतीनं आज थेट दुबईतून रुपाली ताई आपल्या सोबत आहेत. सांगायला मला आनंद वाटेल की त्या वैभववाडीच्या आहेत आणि त्यांनी दुबई पर्यंत ही मजल मारलेली आहे. रुपाली, वैभववाडीतून दुबई पर्यंत तुझी कशी हे गेली तेवढं त्यातून आपण सुरुवात करूया. बर, नमस्कार. माझं नाव रुपाली पाटील आहे. माझा जन्म वैभववाडीतला आहे आणि मी 7वी पर्यंत शिक्षण माझं वैभववाडीत पूर्ण केलेलं आहे, माधवराव पवार विद्यालयामधून कोकिसरे, ज्याचा मला अतिशय अभिमान आहे. तिथून पुढे 8वीला असताना मी निर्णय घेतला की मला कोल्हापूरला जायचं शिकण्यासाठी, कारण की आपण बघतो म्हणजे गावी यात शंकाच नाहीये की खूप चांगली शिक्षण व्यवस्था आहे, पण मला असं वाटत होतं की माझं इंग्रजी जे आहे ते मागे पडतंय आणि त्यासाठी मला थोडस नवीन शहरात मोठ्या शहरात जाऊन शिकायला पाहिजे. त्यामुळे मग मी कोल्हापूरला शिकायला गेले शिक्षणासाठी 8वीपासून. 8वी ते 12वी माझं शिक्षण कोल्हापुरात झालंय. 11वी 12वी विवेकानंद कॉलेजमधून गेलं आणि 12वी नंतर मी निर्णय घेतला की मला इंजिनिअरिंग करायचंय. सो त्यामुळे पुन्हा कोल्हापुरामधून पुण्यात जाण्याचा निर्णय झाला आणि 4 वर्ष मी केमिकल इंजिनिअरिंग केलं पुण्यातून सिंहगड कॉलेजमधून. त्यानंतर मला एक जॉब अपॉर्च्युनिटी आली होती, पण माझे आई वडील म्हणाले की तुला पुढचं शिक्षण करायचं असेल तर आत्ताच कर, एकदा जॉब करायला लागलीस की शिक्षण मागे पडतं, आणि बरोबर होतं त्यांचं. तर त्यानंतर मी निर्णय घेतला की मी MBA करणार आहे आणि MBA मी केलं HR मध्ये, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ते 2 वर्ष मी इंडियन इन्स्टिट्यूट मधून केलं जे वाकडमध्ये. सो असं कोल्हापूरमध्ये 5 वर्ष, पुण्यामध्ये 6 वर्ष आणि तिथून मला कॅम्पस थ्रूच एक जॉब मिळाला जो मुंबईमध्ये होता. सो पुण्यातून मग माझा प्रवास झाला मुंबईपर्यंत. सो असं वैभववाडीपासून इंडियामध्ये मी तुम्हाला सांगते, मी कोल्हापूर पुणे मुंबई असं करत मुंबईमध्ये मी 6 वर्ष जॉब केला. नवी मुंबईमध्ये मी राहायला होते आणि त्यानंतर असंच लग्नाच्या बोलचाली वगैरे सुरू झाल्या आणि लग्न करून मी दुबईला आले. पण दुबईला आल्यानंतर सुद्धा माझ्या मते मी एक दीड महिना माझा गॅप झाला असेल. त्यानंतर मला इथे LNT मध्ये जॉब लागला, जी आपली इंडियन कंपनीच आहे पण त्यांचं दुबईमध्ये ऑफिस आहे. सो LNT मध्ये मी जॉब केला 2 वर्ष HR मॅनेजर म्हणून. आणि त्यानंतर मला मुलगा झाला जो आता अजून खूप लहान आहे, त्यामुळे मी ब्रेक घेतला होता, मॅटर्निटी ब्रेक माझा एक्सटेंड केला आणि त्या कालखंडामध्ये मी सुरुवात केली लिखाणाची, जे मी आधीपासून करत होते छोट्या मोठ्या स्वरूपात, पण आता मी बऱ्यापैकी खूप चांगला वेळ देऊ शकते माझ्या लिखाणाला. आणि तर असा आहे माझा प्रवास वैभववाडी टू दुबई. सो वयाच्या 12 वर्ष आय थिंक मी घरात राहिलेलेच नाहीये, मी बाहेरच आहे. मुळातच शालेय वयात इंग्लिश पक्क करणं आणि त्यानंतर पुढच्या सगळ्या आडाखे व्यवस्थित बांधणं, लक्ष निश्चित करणं आणि पुढे वाटचाल करणं, हे खूप चांगल्या पद्धतीने तू काम केलंस आणि त्यामुळे तू दुबईत पोहोचलीस. दुबईमध्ये तू लेखन करतेस आणि त्या लेखनाचे विविध प्रकार जे आजच्या पिढीला आवडतात किंवा ते आवश्यक आहेत असं आपण म्हणूया, कारण खूप विषय हे त्यांच्या जीवनाशी निगडीत असतात आणि त्यातनं त्यांना एक पर्याय म्हणा किंवा एक आधार मिळत असतो अशा पद्धतीचं लिखाण असतात, तर ह्या लिखाणाकडे किती कसं वळलीस? लिखाणाची आवड मला लहानपणापासूनच आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मी 7वी पर्यंत ज्या शाळेत होते तिथे खूप प्रोत्साहन दिलं माझ्या शिक्षणा व्यतिरिक्त बाकीच्या ऍक्टिव्हिटीजना, ज्याला आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणतो. तर लिखाण झालं, निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व ह्या गोष्टींची आवड मला खूप लहानपणापासून आहे आणि मी लिहित होते, म्हणजे आपण सगळेच लिहितो ना एका डायरीमध्ये लिहिणं वगैरे, पण ते अनुभव जास्तीत जास्त जसे मी मोठे होत गेले, जसे वेगळ्या वेगळ्या शहरात गेले, तसे मला जास्त चांगले लिहिता येऊ लागले. आणि मग मला असं जाणवलं की आपण लिहितोय ह्या गोष्टी आपण वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर लिहू शकतो, ज्याने जे कोणी वाचतील त्यांना आपले अनुभव आपण शेअर करू शकतो, त्यांना त्यातून काहीतरी शिकता येईल किंवा आपल्याला काहीतरी शिकता येईल त्यांच्या कॉमेंट्स मधून. सो अशा प्रकारे मी सुरुवात केली पहिल्यांदा ब्लॉगिंगची, म्हणजे ब्लॉग्स लिहित होते मी. तर आता इंटरनेटवर बऱ्याच साईट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे अनुभव लिहू शकता, ब्लॉग्स लिहू शकतात, ते ब्लॉग्स मग पब्लिश होतात, लोक त्याला वाचतात, तुम्हाला प्रतिसाद मिळतो. साधारण सुरुवातीला तू जे सुरुवात केली ब्लॉग लिहायला, त्या ब्लॉगचे विषय काय असायचे? ब्लॉगचे विषय ऍक्च्युली माझ्या आयुष्याचे अनुभवच होते, म्हणजे मी माझ्याबद्दल लिहायचे.
की आणि असं नाही की म्हणजे खूप मोठे अनुभव किंवा खूप काही महान गोष्टी झाल्या असतील, पण छोट्या अनुभवातून जसं आपण शिकतो की आज माझ्यासोबत हे झालं आणि यातून मी हे शिकले. आणि लहानपणापासून म्हणजे मी शिकलेच आहे प्रत्येक अनुभवातून. वाईट अनुभव जरी आले असतील तर मी ऍक्च्युली खूप आभार मानते त्या अनुभवांचे सुद्धा की त्यातून मी खूप स्ट्रॉंग बनत गेले. तर ते सगळे अनुभव मी सुरुवातीला लिहायचे की माझ्यासोबत असं झालं आणि यातून मी हे शिकले. सो त्यातून मला कळत गेलं की लोक खूप चांगला प्रतिसाद देतात, तुमच्यासोबत उभे राहतात आणि मग तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं की तुम्ही अजून चांगलं द्या. मग ब्लॉगिंग नंतर जेव्हा मी आई झाले तेव्हा मी पेरेंटिंगवर ब्लॉग सुरू केला. म्हणजे माझे आई म्हणून अनुभव काय असतात किंवा आयुष्यात कसे आपल्या बदल येतात ह्या सगळ्या गोष्टी, करिअर आपण बाजूला ठेवतो किंवा आपण स्वतःलाही मागे ठेवतो आणि आई म्हणून आपण पुढे जातो, हे सगळे अनुभव मी लिहायला सुरुवात केले. तर ब्लॉग्समध्ये हा विषय होता महत्वाचा, म्हणजे पेरेंटिंग आणि स्वतःचे आयुष्याचे अनुभव. असं जास्त मला पेरेंटिंगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे इतका चांगला की मी इंस्टाग्रामचं एक चॅनल सुरू केलं माझा मुलगा जेव्हा 8-9 महिन्याचा झाला तेव्हा. कारण की माझा ब्लॉगिंगचा प्रतिसाद इतका चांगला होता की मला असं वाटलं की मी अजून एक स्टेप पुढे जाऊन ते अजून एक नवीन प्लॅटफॉर्मवर करावं. स्वतः मी इंस्टाग्रामवर व्हिडिओज बनवते किंवा जर माझे काही अनुभव असतील मी त्याचे PDFs बनवते, प्रेझेंटेशन बनवते आणि टाकते. त्यातून मला असा फायदा काही म्हणावा तसा होत नाही, एवढंच की एक समाधान आहे की मी माझे अनुभव शेअर केले आणि ते खूप सगळ्या लोकांसोबत रेझोनेट झाले. म्हणजे त्यांना वाटलं की हो हे आमच्यासोबत पण झालं पण आम्ही हे बोलू शकलो नाही. तर जर मला असं वाटतं माझ्या लिखाणातून जर एका आईला जरी आधार मिळत असेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. सो पेरेंटिंग हा डेफिनेटली एक असा मुद्दा आहे जिथे मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मी त्याच्यामध्ये कंटिन्यू करेन रायटिंग. पेरेंटिंग सुरूच आहे तर मी तुला असं विचारू शकतो की दुबई मध्ये तिकडे कसं वातावरण आहे, आपल्याकडे जे पेरेंटिंग असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे? खूप फरक आहे. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मी खूप मिस करते माझी फॅमिली. आपण म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड आणि ते खरं आहे. मी गावात वाढली आहे मला माहिती आहे किती फरक पडतो, चांगले शेजारी असणं, चांगले लोक आजूबाजूला असणं जे तुमची काळजी घेऊ शकतात आणि त्यामुळे आई वडील म्हणून सुद्धा तुम्हाला एक आधार असतो. इथे कसं आहे, इथे खूप न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, छोट्या फॅमिलीज आहेत. म्हणजे मी माझे हस्बंड आणि माझं बाळ आम्ही तिघच राहतो, त्यामुळे जे काय असेल ते सगळं मलाच करावं लागतं 24 तास. म्हणजे अजिबात तुम्हाला कोणती हेल्प मिळू शकत नाही. ऑफकोर्स तुम्ही मदतीला ठेवू शकता नॅनी, बेबीसिटर वगैरे, पण तो एक वेगळा मुद्दा झाला. तर फॅमिलीचा जो टच आहे किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सवयी म्हणा, खाणं पिणं म्हणा, गावातलं वातावरण, हे सगळं मुलांना बघता येत नाही इकडे. इकडे सगळं खूप पॉलिश्ड आहे. तुम्ही म्हणजे खूप त्यांना मॅनर्स शिकवता लहानपणापासून, ते लहानपणापासून मल्टीकल्चर लोकांमध्ये राहतात. म्हणजे फक्त इंडियन्स नाही आहेत इथे, माझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे लोक राहतात, जसं फिलिपिनोज झाले, जॅपनीज झाले, अरेबिक झाले. तर तो एक एक्सपोजर चांगला आहे. पण मी मिस करते खूप की त्याला हे सगळं बघता येत नाही की गावी गोष्टी कशा होतात, कोकण किती सुंदर आहे अजून त्याने बघितलेलं नाही. सो ते नक्कीच मी मिस करते. तू तर ब्लॉग मध्ये पेरेंटिंग किंवा आणखीन काही विषय घेतलेस, कोकणातले काही विषय तुझ्या लिखाणामध्ये आले का किंवा त्याबद्दल काही प्रयत्न कधी केलास का? कोकणातले विषय म्हणजे माझ्या प्रत्येक स्टोरीला एक बॅकग्राऊंड असतच ते, कारण की मी तिथे वाढली आहे. त्यामुळे जेव्हा मी कोणता पण प्लॉट डेव्हलप करते किंवा मी एखादी स्टोरी कॅरेक्टर बिल्ड करते तेव्हा नक्कीच मी तिथले अनुभव घेते माझे, कारण की तेच आहे माझ्यासोबत. मी इथे जरी राहिले असले तरी मी वाढले तिथे, त्यामुळे माझ्या स्टोरीज मध्ये कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला त्या पर्सनॅलिटीज नक्कीच बघायला मिळतील. आपल्याकडचे जे लोक आहेत, कोकणातले बरेच लोक दुबईला आहेत, त्यांच्याशी कधी भेटण्याचा किंवा त्यांच्यासोबत काही सेलिब्रेट करण्याचा वगैरे असा काही प्रसंग आला? नाही, सेलिब्रेट करण्याचा अनफॉर्च्युनेटली आला नाही कधी प्रसंग, पण भेटले मी आहे नक्कीच. माझे आई वडील तुम्हाला माहिती आहे ते डॉक्टर्स आहेत, माझा भाऊ सुद्धा तिथे डॉक्टर आहे, तर त्यांचे खूप पेशंट्स आहेत जे इकडे येतात. सो कधी कधी येताना ते माझ्या आई वडिलांकडून काहीतरी घेऊन येतात किंवा मी कधीतरी इथून काहीतरी त्यांना पाठवते. सो तो एक खूप चांगला दुवा आहे आणि मला असं वाटतं की कोकणातील लोक खूप गोड असतात स्वभावाने. ते असा विचार करत नाहीत की त्यांना कशाचा त्रास वगैरे होईल, ते अगदी बिंदास आणतात, मी हक्काने त्यांना सांगू शकते. सो मी भेटले आहे थोड्या लोकांना, पण सेलिब्रेट कधी करायचा विषय आला नाही. कारण की काय होतं, मोस्टली इथे लोक जे आहेत ते जॉबसाठी आहेत, सो सण वगैरे आला की ते घरी जातात, पण मी इथेच असते त्यामुळे माझे सण सगळे इथेच सेलिब्रेट होतात. परदेशातले बरेच लोक तिकडे इकडचे सण साजरे करतात असेल किंवा करतात. हो, इथे आणि खूप छान पद्धतीने दिवाळी वगैरे पण साजरी होते, कारण की खूप इंडियन्स आहेत,
म्हणजे खूप जास्त, काही काही भागांमध्ये तर तुम्हाला खूप जास्त मराठी लोक पण मिळतील. सो तो एक चांगला भाग आहे, कारण की दुबई जवळ आहे इंडियापासून, तर खूप लोक इथे आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दुबईत सुद्धा आमच्या कोकणच्या लाईव्हचे खूप दर्शक आहेत, त्यांच्याकडून चांगले चांगले रिप्लाय मिळतात आम्हाला. जेव्हा जेव्हा आम्ही दशावतार किंवा डबल बारी हे करतो, सुरू करतो त्याच्यावर लाईव्ह प्रक्षेपण, तेव्हा तेव्हा दुबईहून आम्हाला हमखास त्यासाठी हे येतात, प्रतिक्रिया येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूपच महत्वाच्या आहेत, आणि तुझ्या लिखाणातही यापुढे कोकणला जास्त प्राधान्य दिलं जाईल याबद्दल काही शंका नाही. साधारणपणे आता इथून पुढच्या लिखाणामध्ये तुला काय कशावर लिहायचं असं तुझं मानस आहे? माझा मी असा काही म्हणजे फुलप्रूफ प्लॅन तर सांगू शकत नाही तुम्हाला, पण नक्कीच मी ज्या मी विचार करते की मी जास्तीत जास्त कथा लिहीन ज्यामध्ये म्हणजे कॅरेक्टर्स उभरून येतील, किंवा जसं तुम्ही म्हणालात की कोकणातले म्हणा किंवा इंडियातले म्हणा, स्पेशली स्त्रियांबद्दल लिहिण्याकडे माझा खूप जास्त कल आहे, कारण की मला असं वाटतं की त्या नक्कीच खूप जास्त करतात आणि त्यांचे एफर्ट्स खूप अंडरमाइंड आहेत आपल्या कल्चरमध्ये. तर त्यामुळे मी स्त्रियांबद्दल खूप जास्त लिहिते, त्यांच्या आई होण्याच्या जर्नीबद्दल खूप जास्त लिहिते, स्वतःच्या आईबद्दल खूप लिहिते, कारण की आई झाल्यापासून मी नक्कीच तिला जास्त रिस्पेक्ट करायला लागले. सो मला असं वाटतं माझं जास्तीत जास्त लिखाण इथून पुढे असेल ते स्त्रियांभोवती, त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या भावना ज्या व्यक्त होत नाहीत, किंवा त्यांचा जो अनुभव असतो लहानपणापासून यु नो मोठं होईपर्यंत, त्याबद्दल मी माझे कॅरेक्टर्स जास्त लिहीन. सो दॅट जास्तीत जास्त स्त्रियांना असं वाटेल की आपली सुद्धा स्टोरी सांगितली गेली आहे कोणाच्या माध्यमातून. सो ते मला नक्कीच करायला आवडेल. लहानपणी तू अनेक पुस्तकं वाचून मोठी झालीस आणि त्यातनं तुला ज्ञान मिळत गेलं, त्याचीच प्रेरणा घेऊन आज तू ब्लॉग आणि या सगळ्या गोष्टी अत्याधुनिक जे माध्यम म्हणतो आपण ते वापरतेस, या दोन्ही मधला काय फरक तुला अनुभवायला मिळाला? फरक असा आहे म्हणजे पर्सनली मला तुम्ही विचाराल तर मला पुस्तकं जास्त आवडतात. मी ऑनलाईन वाचण्यापेक्षा पुस्तकच वाचणं जास्त प्रेफर करते. वपू काळे माझे फेवरेट लेखक आहेत. पुस्तक हातात घेऊन तुम्हाला जो फील येतो तो तुम्हाला इंटरनेटवर वाचण्यात येत नाही असं मला वाटतं. पण इंटरनेटचा फायदा असा आहे की त्याचा रीच खूप जास्त आहे. म्हणजे पुस्तक एखादं जरा भारताच्या कोणत्या कोणामध्ये प्रकाशित झालं असेल ते किती चांगलं असेल तर कदाचित एक शक्यता असते की ते पोहोचू शकत नाही सगळीकडे. पण इंटरनेटवर जे ब्लॉगिंग साईट्स आहेत किंवा जसं मी म्हणाले जसं सोशल मीडिया माध्यम आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्याचा रीच खूप जास्त आहे. त्यामुळे पुस्तकं पोहोचू शकत नाहीत तिथे, हे नक्कीच पोहोचू शकतं. आणि कधी कधी असं होतं की खूप चांगली कला किंवा खूप चांगलं लेखन जे पुस्तकातून एक वेळा साईडलाईन होऊ शकतं पण ते इंटरनेटवर व्हायरल होतं, तर तो त्याचा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं पर्सनली मी पुस्तकांची फॅन आहे, मला पुस्तक वाचायला आवडतं. कंटेंटच्या बाबतीमध्ये गांभीर्य कुठलं माध्यम जास्त बघितलं जात? गांभीर्याने म्हणाल तर मला वाटतं पुस्तकच, कारण की पुस्तक पब्लिश होण्यामागे सुद्धा खूप एक मोठी प्रोसेस असते. 10 लोक त्याला वाचतात, ते एक्सेप्ट रिजेक्ट होतं, पब्लिश होण्याच्या गाईडलाईन्स असतात त्या फॉलो होतात. सो एक जर पुस्तक एखादं पब्लिश झालं असेल, प्रकाशित झालं असेल, तर त्याची नक्कीच क्रेडिबिलिटी जास्त आहे इंटरनेटवर जे काही तुम्ही वाचाल त्यापेक्षा, कारण की फिल्टर खूप कमी आहे इंटरनेटवर. विकिपीडिया तर तुम्ही बघाल तर कोणी काही लिहू शकतं आणि त्याला काही व्हॅलिड करणारं काही नाहीये. तर नक्कीच क्रेडिबिलिटी मला वाटतं पुस्तकांची जास्त आहे, प्रकाशित होणाऱ्या माध्यमांची जास्त आहे, कारण की त्याला एक प्रोसेस असते फिल्टर व्हायची. इंटरनेटवर त्याची तुम्ही शक्यता गॅरंटी घेऊ शकत नाही, अनलेस म्हणजे खूप एकदम व्हेरीफाईड सेफ साईट आहे, वेबसाईट आहे, तिथून तुम्ही वाचत असाल तर नक्कीच ते क्रेडिबल आहे. पण अदरवाईज मला नाही वाटत की सगळ्या साईट्स किंवा सगळं जे तुम्ही वाचाल इंटरनेटवर त्याची तुम्ही गॅरंटी घेऊ शकता. अगदी बरोबर. कोकणातून तिकडे गेल्यानंतर कोकणचे जे काही पदार्थ असतील किंवा तिथले जे लोक आहेत त्यांना किती मिस करता तुम्ही तिकडे? खूप मिस करते, पण मला स्वतःला कुकिंग आवडतं, येतं, आणि कोकणातल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप रेसिपीज मी स्वतः बनवते. तर तसं म्हणजे खायची इच्छा झाली की मी बनवू शकते हा एक हे आहे, दिलासा आहे. पण नक्कीच मिस करते, आईच्या हातचं मिस करते, किंवा जे रेडीमेड कधी मला मिळू शकलं असतं ते मिस करते. इथे कोकम मिळत नाही, छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, कोकम मिळत नाही. कोकम सर प्यावासं वाटलं तर घरून आणावं लागतं. पण जसं नारळ, आपल्याकडे नारळ किती इझिली मिळतो, ठीक आहे, मला इथे ओला नारळ, हा मला ते एक मी मिस करते खूप जास्त. किंवा आपल्या नारळाच्या ज्या काही रेसिपीज असतील, खोबऱ्याच्या वड्या म्हणा किंवा
फिश फ्रेश फिश आपण जिथे मासे खातो आपण ते इथे मला इतके फ्रेश मिळत नाही, तर मी नक्कीच मिस करते काही गोष्टी, कारण की तो गॅप आहे तो राहीलच. पण मी प्रयत्न करते जितकं होईल तितकं माझ्या हिशोबाने बनवायचं. साधारण कोकणातली जी काही आतापर्यंतचे प्रथा परंपरा असतील किंवा ज्या काही सण समारंभ असतील किंवा खाद्य संस्कृती असेल, तर एक लिखाणाचं कौशल्य तुमच्याकडे खूप चांगलं आहे आणि तुम्ही या सगळ्या कोकणातल्या गोष्टींवर लिहिण्याचा किंवा पुस्तक तयार करण्याचा काही मानस या पुढच्या काळात आहे का? नक्कीच आहे. मला जसं मी सांगितलं माझं बाळ लहान आहे त्यामुळे मला इतकासा वेळ मिळत नाही, कारण की पुस्तक लिहिणे हे खूप डेडिकेशनचं काम आहे आणि खूप तुमचा फोकस पाहिजे त्यासाठी. पण पुस्तक पूर्ण म्हणजे पूर्ण एक कादंबरी लिहिणं हे माझ्या नक्कीच टू डू लिस्ट मध्ये आहे आणि म्हणजे आय होप की मी ह्या पुढच्या वर्षात वगैरे ते काम नक्की पूर्ण करू शकेन. आणि कोकणातल्या बॅकग्राऊंडवर किंवा स्टोरीजवर मी ते पुस्तक बिल्ड करेन अशी माझी पण आशा आहे. सो बघूया. नक्कीच आम्ही सगळे त्याचं स्वागत करू आणि आम्ही प्रतीक्षा पण करू त्याची, कारण लवकरात लवकर ते आपल्याकडून लिखाण व्हावं. आपण जे काही वैभववाडीतून जाऊन तिथे जे काही काम करता ते निश्चितच आम्हा सगळ्या कोकणवासियांना अतिशय अभिमानास्पद आहे. याच पद्धतीने आपण तिथे वाटचाल करावी, वेळोवेळी आपले अनुभव आपण कोकण साध लाईव्हशी शेअर करावेत. तुम्हा ते अतिशय बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आता वेळ दिला आणि आमची गप्पा मारल्या, त्याबद्दल कोकण साध लाईव्हच्या वतीने मी आपले आभार. धन्यवाद. थँक्यू थँक्यू.